आमदार उदय सिंग राजपूत यांना आता मराठा कार्यकर्त्यांनी रोखलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, आमदार उदय सिंग राजपूत यांना मराठा कार्यकर्त्यांनी सध्या रोखल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षणाचं काय असा सवाल सध्या कार्यकर्ते करताना दिसत आहेत। तर संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे आमदार उदय सिंग राजपूतांना सध्या रोखण्यात आलंय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे, सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आमदार उदय सिंग राजपूतांना सध्या मराठा कार्यकर्त्यांनी रोखलेलं आहे, काय मागणी सध्या ते करतायत? सचिन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, तर आमदार उदय सिंग राजपूत यांना मराठा कार्यकर्त्यांनी सध्या रोखलेलं आहे। तर मराठा आरक्षणाचं काय असा सवाल सध्या हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत। तर संभाजीनगरमध्ये ठाकरेंचे आमदार उदय सिंग राजपूतांना सध्या रोखण्यात आलेलं आहे। तर पुन्हा एकदा सचिन जिरे यांच्याकडे जाऊया। सचिन, आपण महत्त्वाची बातमी सध्या पाहतोय, आमदार उदय सिंग राजपूतांना मराठा कार्यकर्त्यांनी रोखल्याचं सध्या दिसत आहे, काय मागणी सध्या ते करतायत? नक्कीच, आपल्याला माहिती आहे की सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे। जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत कुठल्याही नेत्याला गावामध्ये येऊ नये अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी देखील म्हटलं आहे की 20 तारखेपर्यंतची मुदत दिली, त्यानंतर पाहू। मात्र जर आपण पाहिलं कालची घटना, ती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हे राजपूत हे सोयगाव तालुक्यातल्या किनी गावामध्ये गेले होते एका कार्यक्रमानिमित्त। मात्र आमदार उदयसिंह राजपूत हे आल्याचे पाहून कार्यकर्ते नागरिक जे आहेत मराठा समाजाचे बांधव आहेत ते संतप्त झाले आणि त्यांनी त्यांना घेरावा घात एकच जाब विचारला, तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं ते अगोदर सांगा आणि त्यानंतरच गावात प्रवेश करा, जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत गावात येऊ नका, अशा पद्धतीचं जाब या ठिकाणी मराठा बांधवांनी आमदार राजपूत यांना विचारलं। त्यानंतर त्यांनी त्यानंतर या संतप्त कार्यालय पाहून ते त्यानंतर गावातून बाहेर पडले। नक्की सचिन, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।